नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी सतत वेगळे विषय दाखवतोय, भ्रष्टाचाराचे असो किंवा इतर कुठलेही विषय असो, ज्यावर आंदोलनं होतात, उपोषण होतात, अशा ठिकाणी जाऊन मी मुलाखती दाखवतोय. आज मी उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि इथे काय कार्यालयामध्ये भ्रष्टाचार झाला आहे म्हणून एक कार्यकर्ते इथं उपोषणाला बसलेले आहेत. आता नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत आणि आज कितवा दिवस आहे, आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांची. काय नाव तुमचं? माझं नाव राज धस. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचं शहर अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. 10-15 वर्षापूर्वीपासून काम करतो आहे. गेल्या महिन्यामध्ये 5/10/2023 आम्हाला कळाल्यावर आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन. काय कळालं तुम्हाला नेमकं? की बाबा क्लब टेंडर झालं एक सार्वजनिक बांधकाम विभागाचं. कुठल्या? सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद धाराशिव या ऑफिसमधून क्लब टेंडर झालेलं आहे. त्या टेंडरचं कॉस्ट माझ्या विचाराने 2 कोटी आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्वे करून पाहिल्याच्यानंतर आमच्या निदर्शनात असं आलं की ह्याच्यातले बहुतांश म्हणजे 40-45% काम ऑलरेडी तयार आहेत 2 वर्षापासून. कशाचे काम होते ते नेमकं? रोड आहेत, नाले आहेत, परत काही शोशोभीकरणाचे आहेत, चौक आहेत. कुठं करायचे ते? आता नालीचं काम विषय म्हणलं तर आपलं तुम्ही अंबाला हॉटेलच्या पाठीमागं तांबरी विभाग, परत पातरूड चौकातली नालीचं काम आहे, काकानगरला पण तिकडं म्हणजे ग्रामपंचायत हद्दीच्या अलकड नगरपालिका आहे तिकडं पण 2 रोडचे काम आहेत. परत आपले शाहीर अण्णा भाऊ साठे चौकाचा विषय आहे, तो बी 2 वर्षापासून आहे असाच उभा आहे. तर त्याचे वर्क ऑर्डर आज काल 9 तारखेला झालेली आहे. 2 वर्षापूर्वीचं काम वर्क ऑर्डर आज होते म्हणजे याचा अर्थ असा होतो की सरळ सरळ म्हणजे काम पूर्ण झालेलं आहे. तिथं आता 2 वर्षापासून ऑलरेडी काम आहे. कोणी केलेलं आहे ते काम? एक काम फंड आलेला आहे त्यांना डायरेक्ट शासनाकडून, 2 वर्षापूर्वीच फंड आलेला आहे. मग आता हे परत डबल त्याचे पैसे उचलत? डबल त्याचे पैसे उचलत आहेत. डबल वर्क ऑर्डर काल 9/11/2023 वर्क ऑर्डर झालेली आहे त्याची. आम्ही वारंवार विचारणा केली असता पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद धाराशिव यांना जिओ टॅगने फोटो काढून सर्व जागा दिलेल्या आहेत की बाबा. अर्ज कुठं दिला तुम्ही? कलेक्टर ऑफिस. किती दिवस झाला? देऊन 1.5 महिना होय लागले. तब्बल 1.5 महिन्याच्यानंतर तुम्ही आता उपोषणाला बसला? हो. दिल्याच्या नंतर परत 1-15 दिवसानं परत त्याच्यावर काही कारवाई केली की नाही म्हणून परत त्यांना लेटर दिलं. कार्यकारी अभियंत्यांना भेटलो, अध्यक्षांना भेटलो, त्यांच्या काही फरकच पडना गेला त्यांना. आम्ही वारंवार विचारायचा प्रयत्न करत असताना त्यांनी अरे उच्च भाषेत बोलणे, तुमचा काही संबंध आहे गुत्तेदारांनी पाठवलं आहे का, अशा गोष्टी करत करत त्यांनी ज्या कामावर. कोण करते? कोण म्हटलं तुम्हाला? हे कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता चव्हाण साहेबांचं वाक्य आहे की तुमचा काही संबंध नाही आहे, तुम्ही काही गुत्तेदार नाहीत किंवा माझे बॉस नाहीत, मला विचारायला यायला लागलेत तुम्ही. मी त्यांना एवढंच सांगितलं की सर मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी एक पद आहे, काहीतरी माझ्या जबाबदाऱ्या आहेत की समाजासाठी मला समाजाकडून प्रत्येक गोष्टी घेणंच नाही साहेब, समाजाला काहीतरी देणं बी लागतं प्रत्येकाने. ह्या अनुषंगाने त्यांना विचारणा केली आहे. त्यांनी आम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलं की तुमचा काही रोल नाही याच्यामध्ये, तुम्ही विचारपूस करू नका आणि वर्क ऑर्डर करायची का न करायची हा माझा सर्वचा प्रश्न आहे म्हणले. कोणाला काय द्यायचं आणि कोणाला द्यायचं एक नाही हा माझा प्रश्न आहे. माझे अधिकारी विचारू शकत नाहीत आणि काहीच करू शकत नाहीत. तुम्ही ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसला बी तुम्ही गेला तर कलेक्टर तुम्हाला पण हे सांगतील. आम्ही त्यांना म्हणलं सर ह्या टोटल वर्क ऑर्डर आहेत घेऊन आम्ही कोर्टात घालू, तुम्हाला जज पण हाच निर्णय देतील याच्यामध्ये तुमचा संबंध नाही आहे असा वारंवार सांगून कंटाळा आल्याच्यानंतर सोमवारी त्यांना निवेदन दिले की बाबा आम्ही 9/22 उपोषणाला बसत आहेत. आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया राबवून निवेदा घेतलेल्या आहेत. बरं ते ज्या एजन्सीला तुम्ही काम दिले ती पात्र आहेत अपात्र आहेत, बरं ती एजन्सी जी आहे तुमची त्या एजन्सीनं तुमच्या जी काही कॉन्ट्रॅक्ट बेस असते त्या अटी शर्ती मान्य केलेत का नाहीत ह्याची चौकशी न करता यांनी आपल्या जवळच्या संगनमताने पैशाचा देवाणघेवाण करून संगनमताने यांनी कामं दिलेली आहेत आणि बिल काढलेले आहेत. किती दिवस उपोषण करणार तुम्ही आता? आमरण उपोषण आहे. जोपर्यंत माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद धाराशिव यांचं निलंबन करत नाहीत आणि त्यांच्यावर फौजदारी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार. बघा, भ्रष्टाचार झालेला असा आरोप केला यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये, जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही संबंधितावर तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचा पवित्र्याने घेतलेला. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव.